नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। उस्मानाबादचं संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे। त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेनेचे नेते राम मंदिराचे राजकारण करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे। शिवसेना नेत्यांना दुष्काळग्रस्तांच्या अडचणी पाहण्याची सुबुद्धी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेला आरती करून साकडे घालण्यात आले। यावेळी युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूया त्याची थेट दृश्ये। भगवान श्री राम, रामायण, राम सीता, हनुमान, हिंदू धर्मामध्ये ज्यांना आपण आपलं देव मानतो त्या देवाला समोर करून समजा कुठले लोक राजकारण करत असतील, बरं तुम्ही तिथं जाऊन समजा विटा घेऊन गेला असता, एक 5-50 हजार लोक घेऊन तुम्ही समजा तिथं बांधकाम चालू केलं असत तर आपण समजू शकलो असतो। 3 दिवसापूर्वी सकाळचं मुकेश अंबानीचं विमान घेऊन ट्रेन मध्ये एक वेगळी ट्रेन करून 2-3 हजार फक्त मुंबईतले लोक घेऊन सगळ्या खासदारांना सांगून सगळ्या आमदारांना तुम्ही पुढे पाठवता आणि सकाळी अंबानीचं प्लेन घेऊन तुम्ही जाता आणि दुपारी त्याच प्लेन मधून तुम्ही परत येता आणि बोलता की आम्ही भगवान श्री रामासाठी गेलो, आम्ही राम मंदिर बांधणार, राम मंदिर सरकारने बांधायला पाहिजे हे आम्ही आवाहन करतो। 4 वर्षामध्ये किंवा तुम्ही ज्या सरकारमध्ये जेव्हा तुम्ही सामील झाला त्या दिवशी तुम्हाला वाटलं नाही की मोदीला सांगायला की बाबा तू राम मंदिर बांध तरच आम्ही तुझ्या सरकारमध्ये येतो असं केलं यांनी। की आता आपल्याकडे मुद्दा नाहीये, कुठल्या पण जिल्ह्यामध्ये गेल्यावर त्या जिल्ह्यातला शेतकरी तुम्हाला शिव्या घालतो, म्हणून आता मुद्दा काय घ्यायचा तो धर्माचा घ्यायचा। अरे प्रत्येक हिंदू धर्मियाला अभिमान आहे आपल्या रामाचा, पण जेव्हा माझ्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या पोटामध्ये लात बसते तेव्हा तो आपल्या रामाकडे बघूनच तो भीक मागतो। भीक काय मागतो की असे दिवस माझ्या पोरा बाळांना कधी बघू नको देऊ। इथं यांनी शिवसेनेचे काही नेत्यांनी परवा देरवा इथल्या राम मंदिरामध्ये काहीतरी पूजा केली का? 4 वर्ष तुम्हाला ते मंदिर आठवलं नाही तो राम आठवलं नाही? परवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये आले, यांचा मुद्दा काय की तुम्ही मतदार नोंदणी करून घेतली का? ते गेले होते कळंब तालुक्याच्या कुठल्या गावामध्ये, उस्मानाबाद तालुक्याच्या कुठल्या गावामध्ये गेले होते पिकाची पाहणी करायला। जी कळकळ असते, जी तळमळ असते ती फक्त आपल्यामध्ये असते। प्रत्येक न्यूज चॅनेल तुम्ही तो दिवस परवाचा दिवस तुम्ही आठवा, प्रत्येक न्यूज चॅनेल उचला उघडा तुम्ही ते आपले आरती करत बसते। बरं अहो तुम्हाला साधं भाषण द्यायला परवानगी दिली नाही हो अयोध्यामध्ये, तुम्ही काय तोंड वर करून येता? भाषण दिलं तुम्ही अयोध्येत, तिथे नदीच्या काठी फक्त आरती केली, साधू संतांना भेटले। तिथे जे गेले होते मला एक जण म्हणत होते ते साधू संतांनाच कळत नव्हतं बाबा हे कोण आहे, कशासाठी आलात, तुमचा हेतू काय? बरं त्याच्यानंतर ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस घोषणा केली की ते तिथं पुतळा बांधतील,
हे आपलं राजकारण हे पाप जन्मात आपण कधी केलं नाही, देवाच्या देवाला पुढे ठेवून आपलं राजकारण आपण कधी केलं नाही, आणि हे करणं अतिशय दुर्दैवी आहे. आणि ही जाणीव या नेते मंडळींना शिवसेनेच्या कळावं यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत. बरं, काय लोक म्हणतात हे खूप हिमतीचं काम झालं की आपले शिवसेनेचे नेते हे अयोध्येला गेले. अयोध्येला जाण्याची परवानगी ही भाजपने दिली, तिथं प्रोटेक्शन जे दिलं, सुरक्षा जी दिली ती पूर्ण भाजप सरकारने दिली. तिथं विमानाने उतरून तिथं फिरून परत येऊन ह्याच्यामध्ये समजा काय साध्य होत असेल तर मी समजू शकतो. आज शिवसेनेचे पालकमंत्री किंवा जे जे मंत्री आले आहेत या सरकारमध्ये जे मंत्री आहेत, तिथं जाण्यापेक्षा तुम्ही उस्मानाबादला आला असता तुम्हाला लोकांनी डोक्यावर धरून ठेवला. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज 72 जो दुष्काळ झाला होता त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती आज आपल्या जिल्ह्यामध्ये. मला ते कळतंय. मी जेव्हा परवा कळंबमध्ये फक्त फिरत होतो आता कारखान्यानंतर फक्त पाहणी करायला ऊसाची काय परिस्थिती, लोक आज ऊस तोडायला लागलेत. पिकाला तर आता किंमतच नाही, शेती करावी का नाही अशा मनस्थितीमध्ये आता लोक आहेत. या वेळेस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काहीतरी सरकार म्हणून तुमची काहीतरी जबाबदारी आहे का नाही हा प्रश्न आणि सुदबुद्धी द्यावी म्हणून आपण श्री रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करत आहोत. बरं, यांचे हेतू काय, यांचे मुद्दे काय, कि 2019 आधी तुम्ही राम मंदिराच्या स्थापनेच तुम्ही त्याच्या म्हणजे त्याची जी स्थापना असते ते तुम्ही चालू करा, हे शक्य आहे? आता 2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे, लोकसभा लागेल, आणि यांना स्पष्टपणे यांनी एक गोष्ट ठरवूनच घेतलेली आहे की धर्माधर्मामध्ये समाजासमाजामध्ये भांडणं लावायची. तिथं काहीतरी 5-50 लोक पाठवून तिथं कशाची तरी विटंबना करायची अयोध्येमध्ये आणि परत दंगली घडवून आणायची. हे धंदे करून समजा तुम्ही परत सरकारमध्ये येत असाल तर धन्य हो तुमच्या सत्तेला. चारित्र हे तुमचं किती खालावत चाललंय. परवा जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दुष्काळावर चर्चा करण्यासाठी जेव्हा मुद्दा निघाला, मध्येच काय 3-4 आमदार ते सेनेचे भाजपचे हाऊसमध्ये वेलच्या मध्ये येतात, गांभीर्य नाही हे ह्याच्यातून आपल्याला जाणवायला येत. आणि म्हणून पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, सर्व सन्मान्य कार्यकर्ते हे आज जमलेले, त्याबद्दल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपला आभारी आहे. आणि आपल्यासारखं आंदोलन आता सुरेश भाऊ बोलले, आपण जे आंदोलन करतो ते लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय खटकतंय ते आपण सरकारच्या समोर आणतो, आपण फक्त नाटकं करत नाही. परवा जेव्हा मुख्यमंत्री महोदय जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा ते स्वतःहून बोलले की नाही बाबा, तुमचा ते अर्ज आलेला आहे पीक विम्याचा, मी त्याच्यावर सही करून मी करण्यासाठी आपण आक्रमक राहतो. आणि अशाच पद्धतीने आक्रमकता आपल्याला कायम ठेवायची. आणि म्हणून आपण आता आरती करू, पूजा करू, पण गावागावामध्ये आपण ही जाणीव करून द्यायला पाहिजे लोकांना की ह्यांचे ध्येय धोरण काय आहेत, ह्यांना तू आपल्याबद्दल खरंच काय देणं घेणं आहे का, ह्याची जाणीव पण आपण आपल्या गावागावामध्ये करून द्यावी, हीच मी नम्र विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.